नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरसं स्वागत करीत आहे. मी एक स्पेसिफिक टाईम पिरियड शोधत होतो की मी माझे व्लॉग्स कंटिन्यू कसे करन. स्पेसिफिक टाईम म्हणजे यार कंटिन्यू व्लॉग्स आले पाहिजे असा एक टाईम पिरियड शोधत होतो. तर म्हणतात मान्सून होता, पण यावर्षीसारखा भयानक पावसाळाच नाही पाहिला विम्या. म्हणजे एक दिवसाची गॅप नव्हती. म्हणतात पाणी असं नव्हतं की भाई चिंब पावस आता त्यानंतर मन उधान वाऱ्याचं असं पाणी नव्हतं. काही गरज गरज आज मेघ असं पाणी होतं यावर्षी. म्हणजे गॅपच नाही. आणि मग मी कन्फ्यूज झालो, थोडंसं डिप्रेसही होतो. साला म्हटलं आपली एवढी मोठी ऑडियन्स आपले व्लॉग्सची वाट पाहते, पण हे कंटिन्यू मी एंटरटेन नाही करू शकून राहिलो. पण आता तो टाईम पिरियड आला भाई. आजपासून जे आहे श्रावण महिना चालू होऊन राहिला. आणि श्रावण महिना म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे श्रावण महिन्यात काय काय नसते. श्रावण महिन्यात नागपंचमी आहे, श्रावण महिन्यात इकडे रक्षाबंधन मोहरम आहे. अरे बापा बापा सणच सण, गणपती आहे, स्वातंत्र्य दिन, त्यानंतर गोपाळ काळा पोळा, सारे सारे सण जे आहे श्रावण महिन्यात आहे. मोस्ट ऑफ दी सगळ्यात जास्त सण जे आहे श्रावण महिन्यात असते. आणि सोबत श्रावण सोमवार पण आहे. तर हा जो महिना आहे हा तर मी डेली ब्लॉग्समध्ये कवर्स करून टाकन. आणि हाच बेस्ट टाईम पिरियड आहे माझ्यासाठी की मी माझ्या डेली ब्लॉग्सची स्टार्टिंग करून टाकतो. हर हर महादेव. आणि आजची प्लॅनिंग अशी आहे की मी आता होऊन राहिलो अमरावती शिफ्ट. ही सगळी पॅकिंग त्याचीच केली आहे. कुठं राहणार आहे काय राहणार आहे मला माहीत नाही. अमरावतीकरांचं प्रेम आहे, कुठेही आपल्याला जागा भेटून जाते, त्याच्याबद्दल काही विषय आहे नाही. सोबतच आता जे आहे आपलं एक न्यू सॉन्ग येणार आहे. तुम्हाला माहीत आहे नोटिफिकेशन सगळ्यापर्यंत आले आहे, लोक इंस्टाग्रामवर माझ्या अपडेट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्या सॉन्गचं जे आहे प्रोमोशनचं काम आहे. सो मी त्याच्याचसाठी जे आहे अमरावतीला आज जाणार आहे. आता मी आंघोळ करतो, नाश्ता करतो आणि निघतो. तर मित्रांनो मी एकदम रेडी आहे, मी बॅग विग घेऊन. तर आता मी निघून राहिलो अमरावतीसाठी. तर मित्रांनो आल्या आल्या एकदम पहिले आम्ही आलो देशमुख पराठा हाऊसवर. आणि सोबत आपल्या सोबत आहे देशमुख साहेब. आणि खूप दिवसानंतर देशमुख साहेब आपल्याला भेटले आहे. आणि चला काही ना काही अंदर ट्राय करू आपण आणि त्यांच्यासोबत गोष्टी पण करू. लय दिवसानंतर भेटलो आम्ही देशमुख पराठा हाऊस. आरोग्य तुमचे जपासतो आम्ही. 300 प्रकारचे पराठे आणि आणखीन बरेच काही आता आपल्या सेवेत. 300 प्रकारचे पराठे. तर इथं जे आहे आम्ही पराठा आज ऑर्डर नाही करून राहिलो, कारण की दरवेळेस येतो तर पराठाच खातो. तसं 2-3 वेळा आलो आहे मी इथं. तर आता यावेळेस आम्ही रोल ऑर्डर करून राहिलो, एक पनीर टिक्का रोल विथ देशमुख साहेब. तर भाई लय दिवसानंतर देशमुख साहेब आपल्याला भेटले. तर त्यांना काही प्रश्न विचारतो मी आणि तुम्हाला पण उत्तर भेटून जाईल. या माणसाची तब्येत खराब झाली. काय झालं तुम्हाला? कसं मला कोण वाटत का नाही, पण रक्त कमी झालं होतं शरीरातलं. या माणसाच्या अंगातलं रक्त कमी झालं. तर ह्या माणूस बिमार होता. माझ्या अंगात तर मला सारखं काही दिसतच नाही. जे मायावी मी जिवंत कसं आहे. बारक्या लोकांच्या अंगात रक्त जास्त असते. मला कोण कोण रक्त कमी आहे. हातही पांढरे पांढरे पडले सारा. विकनेस खूप आहे रे मला, खूप. सध्या जे आहे साठीच चालू आहे, म्हणजे तापाच्या साठी चालू आहे. इकडे भाऊचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. आता काही दिवसात काही दिवसापर्यंत मी जे आहे अमरावतीतच आहे आणि मला फुडीचे ब्लॉग तयार करायचे आहे. तर मी तर तुलेच घेऊन फिरणार आहे कुठे. इथून जे आहे उद्या आपण एक्सप्लोर करणार आहे दाल मखनी आईस्क्रीम. आणि मला ते आपल्याला ते करायचं काय पेस्ट्रीवाली मॅगी ब्लॅक फॉरेस्ट ते वाली एक्सप्लोर करायचं. तर असे काही आयटम आम्ही करणार नाही आहे जे ओरिजिनल आहे. आपलं अमरावती सगळ्यात जास्त फेमस आहे फूडसाठी आणि खतरनाक खतरनाक असं खायला भेटते. तर तेच तशाच पद्धतीचा एक पार्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. म्हणजे तसे आमचे ब्लॉग बी बनन, तुम्हाला खायसाठी जागा बी माहीत होईल आणि याचं हिमोग्लोबिनही जागेवर येईल. ती माझ्यासाठी खायची सोयी लागून जाईल. तर आता जे आहे माझ्या रोल येऊ राहिला तर त्याचीच वाट पाहू राहिलो मी आता. घ्या देशमुख साहेब. घ्या. अरे घ्या. अरे करू. अरे नाही हो घ्या ना. अरे पाहुणे तुम्ही. तर लय दिवसानंतर आम्ही भेटलो होतो. हा तर चिखलदऱ्याचा प्लॅन आम्ही केला होता, पण तुम्हाला माहित आहे कसे कॅन्सल होत असता प्लॅन. तर कारण की आम्ही राठी शाळेतले पोट्टे आणि आमचे प्लॅन बनतातच कॅन्सल व्हायसाठी.
गोवान चिखलदरा तर आमचं मोस्ट ऑफ दी होतच नाही, गोवा तर दूरदूरपर्यंत नाही, बट चिखलदराचे प्लॅन आमचे 3 ते 4 कॅन्सल झाल्याशिवाय एक सक्सेस होत नाही. तर आता जे मी माझ्या सॉंगच्या प्रमोशनसाठी मास्तरच्या फ्लॅटवर चाललो आणि हा याच्या इथले याच्या घरी सोडून देतो मी. क्या बोलते? बस मजे में. क्या बोलते पाटील सेठ? मजे तो भाई, गाण्याचा टीजर लॉन्च झालाय आणि हे तुम्ही पाहू राहिले 2 दिवसानंतर, कारण की ब्लॉग हा 2 दिवसानंतर म्हणजे आज पडलाय. तर प्रेम द्या तुम्ही गाण्यावर, गाणं बम खतरनाक, म्हणजे लॉन्चिंग वॉन्चिंग सगळं झालंच असं, त्याच्यानंतर हा ब्लॉग पडलाय. तर काय होता तू, काय होता रे प्रोडक्शन मध्ये? गंजवाला, गंजवाला. हा प्रोडक्शन मॅनेजर होता. खरंच काय? स्टील फोटोग्राफी तू इकडे होती काय? हा म्हणलं प्रोडक्शन मॅनेजर हा होता, कारण की हा सगळे गंज घेऊन पोहू राहिला, कांदे आलू टमाटर सगळे जेवायची व्यवस्था जो आहे आमचा भाऊ पण. म्हणजे आम्ही ठीक आहे, आम्ही सॉन्ग वॉन्ग सगळं शूट केलं, आमचा मास्टर बी इथं बसलाय आणि प्रोड्युसर सर पण आहे इथं. पण आम्हाला शॉर्टपर्यंत माहित नाही झालं की कास्टिंग डायरेक्टर कोण आहे, कोरिओग्राफर, म्हणजे सगळे मिक्स इतके खतरनाक येणं होते की म्हणजे एकाच तटात जीव राहिले भाई सगळे. आणि हा स्टील फोटोग्राफीमध्ये होता मला माहित नाही, मला वाटलं पण आचार्य होतो. पण ठीक आहे, त्याचा प्रोडक्शन फॅमिली सारखा आहे, आम्ही कोणाला कोणतेही काम सांगितलं सारी करून घेते. पात्नी आम्ही लहान होता, विचार आमच्या तू गंज नेऊन देतो, तो गंज नेऊन देतो गंज. आता जे आहे सॉंगचं आम्हाला प्रमोशन करायचं आहे, तर ह्या माणूस आम्हाला पोस्टर चिपकवण्यासाठी घेऊन चालला पूर्णच्या पूर्ण टीमले, आणि याला पहिले घेऊन जाणार, याला तर गोंधाची बकेट देणार आहे एकदम. आणखी 30 रुपये फोन पे करतो. हा 30 रुपये ते बाबा बी व्हिडिओ पाहिजे ना. वा वा, 400 किलोची आहे लिमिट, 2 किलो 2 किलो तर एसी लाव, एसी लाव बस. अबे एसी लाव ना बस, पहिले एसी आहे नी, आहे ना लावतो ना बस, 2 मिनिट मी ठीक करून देता हो. एसी तर ठेवत जाय, मी मरते त्या गाडी बस. मित्रांनो, आता इथून आम्ही चाललो आहे, पोस्टर टाकणार आहे, छापाळले म्हणजे टाकले आहे म्हणजे टाकणार होतो. चिपड तोंडीचे अल्लगट, ओय अल्लगट रे, ओय चिपडे, ओय घरचा रस्ता आहे का रे? रस्त्याने थोडशी अशा शहाणपणा कमी करत जाय. हा असा असा चटणी बनशील ना, असा चवाड हो जाईंगा ना. अरे मागचा माझ्या ओळखीचा होता ड्रायव्हर. कोणता ड्रायव्हर? काही असो मग तो माझ्या समोर जाऊच नाही शकत एवढा घमंड. हा पलटी ना, हे ना बेटा. गाडी गाडी पुस गाडी. अबे सरक्याने ठेव बर. ओय अबे मै 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 ना. टाकली रे वरूनच केलं, वरूनच केलं. तर भाई हा इथं आमच्या डायरेक्टर साहेब ना पोस्टर आणले, येणं एक सजेशन आणलं. अरे आपण हे पोस्टर पेक्षा ऍटोवर भोंगे लावू ना सगळ्यात. अबे काय उजाला फॅशन होय काय? नाही
दोघीजण तर लावण्यासारखे असते. एक नंबर चा कामजूर बुट्टा आहे. चिरस सोडून घे. एक नंबर होय लवकर पटकन. माहिती काका 31 तारखे लिहू राहिलो. 31 तारखे माझ्या मुलीला ओळखत काय? हा तर हे आहे भाई पलाश लाईन. आणि ह्या पलाश लाईन मध्ये पूर्णच्या पूर्ण पोस्टर लावणार आहे बॉबी आणि मनीष दादा. चलो चल पाणी प्याले येईन. हा अरे विपिनचं गाणं पहिले चॅनल सबस्क्राईब मारलो फिरले पाणी प्याले. तर भाई पूर्णच्या पूर्ण पलाश लाईन मध्ये आम्ही पोस्टर लावून दिले आहे. इथं फक्त आपण दिसणार आता उद्यापासून. तर मित्रांनो आता जे आहे 12 वाजले आणि सगळे पोस्टर वोस्टर झाली. इथं आज माझ्यासोबत आहे श्रेयश आणि आम्ही सगळेजण आज मास्टरच्या फ्लॅटवरच झोपणार आहे. मी तर आता कंटिन्यू इथं 8-9 दिवस आहे. आणि हा याचं येणं जाणार आहे. याचं घरच आहे इथं. याचा काही विषय नाही आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. तुम्हाला जे करायचं झोप येऊन राहिली आता. तर बाय भेटू. है कि सभी जुबा है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है.